पीला विषारी सांप सावला आणि स्वरात जागीच ठार काय ये गवाजी ये अगर खूप गोष्टी आहेत का तुला सांगायच्या सरा आपला संबंध नाही नवरा बायको म्हणून आपला संबंध संपला आज माझी दुसरी बायको सुद्धा मेरी बायको सुद्धा मेरी बायको सुद्धा मेरी बायको असं नका बोलू राव साहेब ऐकतो माझं दूर मला स्पर्श सुद्धा करू नकोस दूर हो आपला संबंध संपला हा तुला राहायचं असेल इकडे राहू शकते पण तुझा उद्दामपणा इथे पुन्हा सहन केला जाणार नाही मला मला जर काही त्रास झाला ना तर मी पोलिसांना बोलवेन आणि तुला हाकलून लावेन जा जा तिकडे जा जा आणि तुझ्या त्या घाणेरड्या मुलाला सुद्धा तुझ्या बरोबर घेऊन जा सांग त्याला सांग त्याला त्याचा माझा काही संबंध नाही माझ्या डोळ्यासमोर सुद्धा त्याने यायचं नाही कळलं निघा निघा तुम्ही एजूच्या आणि आणि गौरीच्या आयुष्याची वाट लागेल ना म्हणून मी केवळ तुला पोलिसांमध्ये देत नाही अरे जन्माला येण्यापूर्वी स्वतःच्या नातवांना फोन करणारी तू आजी तुझ्या या या दुष्टपणाला या 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 कर्माला क्षमा दे क्षमा नाही खबरदार पुन्हा माझ्या समोर कधी आलीस आणि वर तोंड करून कळ बोललीस ना तर ताबडतोब बंगल्याच्या वर हाकलून देईन कळलं कोण ग तू कोण तू कसला कसला तुझा अहंकार कसला अहंकार स्वतःच्या स्वतःच्या जन्माला येणारा नातवाचा नातवाचा खून करणारी आजी तू जा 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 माझ्या नजरेसमोर दूर जा पुढे दिसू नकोस माझ्या नजरेसमोर आता जा जा नीट डॅडी ही लिस्ट मी काढली आहे आणि रावसाहेबांच्या संपर्कात जी जी माणसं आहेत त्याची लिस्ट मी देतो नंतर म्हणजे हा हा रावसाहेब बोला एक लिस्ट ठेवत नारायण बालक रामनारायण एक वाईट बातमी आहे वाईट
बातमी काय? हो अरे अरे स्वराचा सर्पदंशन मृत्यू झाला. काय अरे देवा माझा 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 नातू जन्माला येण्यापूर्वी गर्भात मेला. अप्पे डॅडी रडू नका. रावसाहेब हॅलो हॅलो अहो अहो काय झालं? कसली वाईट बातमी आहे मला तरी सांगा. अहो भैरवचे बाबा गौरी काय करताय? गौरी शांत हो तेजू. अगं अगं मला नीटपणे सांग. कसं सांगणार विनायक? ती स्वरा ती स्वरा ही इज डेड. काय सापानी चावलं तिला? ओ माय गॉड. आता आता आणखीन प्रॉब्लेम होणार आहे. डॅडींना हे सगळं प्लॅनिंग वाटतंय. म्हणजे आता नवीन गुंतवणार. हे बघ तेजू, मला वाटतं की तू कुठल्याही गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह होऊ नको. नाही मला समजतंय की ते सोपं नाही आहे, कारण एकाच घरात राहून त्यात गुंतायचं नाही इतकं सोपं नाही आहे. पण तू आणखी किती त्रास करून घेणार आहेस? हा बरं मला सांग, डॅडींना कोणावर संशय वाटतोय का? हो विश्वंभर मामा. अच्छा म्हणजे जो जेलमध्ये होता तो? हो शक्य. पण का? भेटल्यावर सांगते मी. आता सध्या खूप कॉम्प्लिकेशन आहेत खूप. ओके तेजू आपण भेटूया. मला ना कळतच नाही म्हणजे तुझ्या बंगल्यावर असं वातावरण का असतं नेहमी. हे बघ तू गौरीताईला फोन कर, तुला काही प्रॉब्लेम वाटला तर किंवा मला. ओके चल बाय भेटूया आपण. लव यू. बाय लव यू. आई अगं तेजूचा फोन होता, तिच्या भावाचं लग्न ठरलं होतं. ते गरीब घरातली मुलगी होती स्वरा, तिला साप चावला आणि ती मुली. तेजूच्या मम्मीचा या लग्नाला विरोधच होता आणि तिचा मामा विश्वंभर काय झालं? मुलं शिकून मोठी झाली ना की त्यांना असं वाटतं की सगळ्यात कमी समजतं ती त्याच्या आई वडिलांना. आई मी तुला वारंवार सांगितलं की रावसाहेबांच्या घरच्यांशी आपल्याला जवळचे संबंध ठेवायचे नाही, त्या माणसांपासून दूर राहायचं. पण तुला माझं बोलणंच पटत नाही. अगं आई एक गोष्ट लक्षात ठेवी नाही, माझा कोणी सतत अपमान केला तर मी तो सहन करू शकत नाही. मी संबंध तोडते किंवा माझी किंमत नसलेल्या माणसांपासून मी दूर जाते. कारण श्रीमंताच्या वाड्यातील चकचकीत भिंतीत देखील ठसठसणाऱ्या वेदनांचे हिंके दडलेले असतात.
इतके प्रसंग, इतके घटना त्या चिरेबंद वाड्यातील भिंतींनी पाहिलेल्या असतात की त्या निर्जीव भिंती देखील शहारलेल्या असतात. हे जे श्रीमंत बंगले उभे राहिलेले असतात ना, त्या बंगल्याच्या पायात अनेक लाचार आणि केविलवाण्या लोकांची सुख स्वप्ने चिरडलेली असतात. पण आई रावसाहेब, मी कोणा एकाबद्दल बोलत नाहीये विनायक, पण एकंदरीतच श्रीमंतीचा उन्माद असलेल्या, प्रतिष्ठेची बुजगावणी घातलेल्या खानदानी लोकांबद्दल बोलते. सावध हो विनायक, सावध हो. मला मान्य आहे तेजू गोड आहे, अरे पण ती श्रीमंत आणि प्रतिष्ठित घराण्यातली मुलगी आहे. तिच्या जवळ जाताना मनाची तयारी ठेव, केव्हाही तुझ्या अस्मितेची राख रांगोळी होऊ शकते. ते आपण खूप लहान आहोत आणि ते खूप मोठे आहेत. त्यांच्या पायाखाली आपल्यासारखे अनेक चिरडले गेले आहेत रे. तुला त्यांच्यासारखं व्हायचंय का? माझ्या मुलांनी गरिबीत राहावं पण आत्मसन्मानाने स्वतःचा कणा मोडू देऊ नये. विनायक विचार कर. अगं पण आई, मला प्रश्न विचारू नको, स्वतःला विचार. हे बघ तेजूसाठी मी, हे बघ विनायक, सुरुवात संघर्षाची अशीच असते. प्रेम करतो मी तिच्यावर, प्रेम आहे माझं तिच्यावर. प्रेम माझ्यावरही करतोस ना? त्याच प्रेमाच्या अधिकाराने सांगते, माझ्या मुलाने कोणाही समोर गुडघ्यावर बसून भीक मागू नये आणि ते मला आवडणार नाही. गॉड, आता एक नवीन प्रॉब्लेम घरात सुरू होणार आहे. स्वराचं खून झालंय की खरंच तिला सर्पदंश झालंय? जर याच्यात विश्वंभर मामांचा हात असेल तर डॅडी खूप चिडतील आणि मॅटर पोलीस पर्यंत जाईल. गोविंदाचं लग्न पण जवळ आलंय, याच्यामध्ये जर पोलीस आले तर लग्नाचं काय होईल? इनफॅक्ट शेंबेकर काकांनी पण सांगितलंय की बॅगचं ऑपरेशन या आठवड्यात झालं पाहिजे. हे सगळं एकत्र कसं होणार? विक्रमच्या मूर्खपणामुळे ना सगळे कॉम्प्लिकेशन झालेत. काय होणार देवा? देवा देवा, आय रिक्वेस्ट यू, माझ्या डॅडींची तब्येत तू छान होऊ दे. मी आता त्यांना कधीच त्रास देणार नाही, आय प्रॉमिस. डॅड म्हणतील मी तसंच वागेन. आय रिक्वेस्ट यू देवा, प्लीज माझ्या डॅडला खूप आयुष्य दे तू, प्लीज. असा अपशकून का झाला? स्वराला सर्पदंश? हे सगळं इतक्या
अचानक घडण्याचं कारण काय? या सगळ्यांचा बाबांवर भयंकर परिणाम होणार आहे. भैरव बोलला त्यात पण मला तथ्य वाटतंय. स्वराशी लग्न ही गोष्ट विक्रमला फारशी सिरियस का वाटत नव्हती? आणि आई सहजासहजी या लग्नाला तयार कशी झाली? काहीतरी नक्कीच घडले. पण बाबा बाबा का गेलेत परत? गौरी जरा धीर धर. सध्या आपण कोणतेही अंदाज बांधणं बरोबर नाही. पण जे घडलं ते खूप भयंकर आहे आई. आता कुठे बाबांच्या चेहऱ्यावर हसू यायला लागलं होत. किती रिलॅक्स होते बाबा. काय सांगणार, त्या धाकट्या मालकीणबाईंचा आणि मामांचा काहीही भरोसा देता येत नाही. ते दोघं कोणत्याही थराला जाऊ शकतात. नाही ग, आई तशी नाहीये. म्हणजे वाचाळ आहे, जिद्दी आहे, पण दुष्ट नाहीये. हे बघ गौरी, रागिणीची खात्री देण्याचं सोडून दे. अशी कितीतरी गुपित रागिणीच्या मागे दडलेली आहे. ए नाही ग मौशी, तू आईला यात बघू नकोस. मग असं घडतंच कसं? कालपर्यंत सगळं ठीक होत. आणि गौरी, तुला विश्वभर मामाची ना कारस्थानं बिलकुल ठाऊक नाहीये. कितीतरी प्रकरणात गोवला गेलाय तो. मामा असेलही तसा, पण आईची चूक नसेल. आणि अजून फरक खोटं कळायला हवं ना. प्रेग्नंट होती ग स्वरा. विक्रमचं बाळ होतं तिच्या पोटात. पण ह्याचे परिणाम ना रावसाहेबांना भोगायला लागतील. हो बाबांना याचा त्रास नक्की होणार. बंगल्यावरचं वातावरण पण तापलं असेल. मला जायला हवं. मी निघते कोल्हापूरला. नाही गौरी, तू एकटी जाऊ नकोस. अगं ही वेळ तशी नाही. हे बघ गौरी, आजपर्यंत तू तुझ्या मनासारखं केलंस, पण आता मी तसं वागू देणार नाही. अगं ही वेळ नाजूक आहे आणि रागिणीचा काही भरोसा नाही. काय करणार आहे ती? आई येते माझी. आणि बाबांची तब्येत इतकी चांगली आहे का? बाबांना हे नाही सहन होणार. स्वराच्या पोटात विक्रमचं बाळ होत आणि बाबांना तर त्रास होणारच ना. पण गौरी, एक मिनिट आई, एक मिनिट. हा गौरी ताई बोल. तेजू, तुझ्या आसपास कोणी नाही ना ग? आता मला सांग काय झालंय. फारच टेन्शन झालंय. हो ना, वाटलंच मला. मला आधी सांग बाबा कसे आहेत. खूप त्रास झालाय बाबांना. खूप रागवलेत ते मम्मावर. म्हणजे ही न्यूज विश्वंभर मामांनी दिली ना त्यांना. काय मामांनी? मामांना कसं कळलं? तेच ना, खूप रागात आहे डॅड. खूप रागवलेत ते मम्मावर. आणि त्यांनी मम्माला सांगितलं आपला संबंध संपला. काय? रडू नकोस, रडू नकोस. तू बाबांकडे लक्ष दे, बाबांची काळजी घे. मी लगेच येते तिथे. आणि आई, बाबांना त्रास झाला ना तर ती स्पेशल गोळी दिली ना डॉक्टरांनी, हा ती त्यांना दे. ठीक आहे. जास्त त्रास झाला तर डॉक्टर शेंबेकरांना बोलावून घे. त्यांना फोन कर. ओके. तू काळजी करू नकोस, मी तिथे येते. बाय. काय बोलली ग तेजू? स्वराची बातमी मामांनी दिली. वाटलंच वाटलंच मला. तो विश्वंभर आहे ना, त्या स्वराच्या पाळतीवरच असणार. बाबा खूप संतापले आईवर. आईला म्हणाले तुझा आणि माझा संबंध संपला. बाबा खूप संतापले आईवर.
आईला म्हणाले तुझा आणि माझा संबंध संपला. मला जावं लागणार ना आता. मी जाते. एकटी कशी जाणार? भैरवनं तर येऊ दे. अगं ड्रायव्हर आहे ना, मी लगेच निघते. मी येऊ का? नाही नको, आई उगाच चिडेल. अगं पण आपल्या माणसांना भेटायला जाणारच ना, त्यात काय एवढं घाबरायचं? नाही का आई, परत त्याचा त्रास होणारच ना. हे बघ जा, पण जपून जा हा, आणि काही गरज लागली तर आम्हाला लगेच कळव, आम्ही दोघी येऊ. हो, पण मुनीम काकांना तुम्ही लगेच पाठवून द्या. काका असले की मला जरा सपोर्ट मिळेल. मी बॅग घेऊन लगेच निघते. मावशी, आई, येते मी. हो. गौरी, जपून जा ग पोरी. सृष्टी निर्माण करणारा देवा, आम्हाला जीवन देणारा देवा, तुझ्या अस्तित्वाला मी सलाम करतो. आणि तू जर या जगात असशील तर मी हे जाहीर करतो की आज तू आमच्या सारख्या गरीब लाचारांसाठी नाही, माझ्या त्या निष्पाप मुलीचे आणि तिच्या गर्भातून बाहेर येण्याआधी राग झालेल्या बाळाचे आणि माझे शाप तुम्हा सर्वांना पावणार आहे. या आकाशाच्या घरात देव असेल तर तुम्ही कोणीही सुखी होणार नाही.